नाशिक महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 19 आणि 15 या दोन प्रभागांतून केवळ 3 नगरसेवक महापालिकेत निवडले जाणार आहेत, त्यामुळे प्रभाग क्रमांक 15 पहिल्यापासूनच चर्चेत आहे. मनसेला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये आपलं बस्तान बसवणाऱ्या माजी आमदार वसंत गीते यांचं प्रभाव क्षेत्र असलेल्या या प्रभागात गीते यांचा मुलगा प्रथमेश गीते स्वतः निवडणूक लढतोय. वसंत गीते मनसेत असताना त्यांचे समर्थक असलेल्या नगरसेवक संदीप लेनकर आणि गुलजार कोकणी या दोघा विद्यमान नगरसेवकांनीच गीतेंना आव्हान दिलंय. लेनकर मनसेकडूनच तर कोकणी काँग्रेसकडून रिंगणात आहेत, तर शिवसेनेकडून विद्यमान नगरसेवक सचिन मराठेंनीही आव्हान निर्माण केलंय. कुठल्याही प्रकारचे कामं नाही, फक्त लोकांच्या पाया पडायच्या, चार वर्ष गाडीच्या काचा खाली करायच्या नाही, 6 महिने शेवटच्या लोकांच्या पाया पडायचा, एवढाच एक इथं अजेंडा आहे या नगरसेवकांचा. लोकांच्या प्रत्येक याच्यात विश्वासघात केलेला आहे. माझा निवडणुकीला उभं राहायचा उद्देश फक्त निवडून यायचं आणि गुलाल उधळायचं आणि फक्त मिरवणूक काढायचा असा संकुचित दृष्टिकोन माझा नाही. मी आज येत महासभेवर सुकृतनगर सेवक असताना कल्पकता ठेवून जे काही गोष्टी केल्या, ज्या काही शहरासाठी विषय मांडले, तेच माझ्या प्रभागासाठी पण मी करणार आहे. सचिनच एवढा शांत आहे, लोकांना माहिती, सगळ्यांच्या घराघरात पोचल्या सचिनला सगळेजण मानता, आपलं म्हणून मानता, घरातला मेंबर म्हणून मानता, म्हणून सचिनला कोणत्याही लढाईची कधीच फरक पडला नाही, एवढंच सांगतो मी. चारही उमेदवार विजयाचा दावा करतायत. यात 3 विद्यमान नगरसेवकांचं आव्हान असल्यानं गीते यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजपच्या तिकीट वाटपात महत्वाची भूमिका बजावणारी गीते आपल्या मुलाला निवडून आणतात की होम पिचवर नाशिककर त्यांची विकेट काढतात हे पाहावं लागेल. मुकुल कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.